नमस्कार, मी स्वाती वर्ल्ड ऑफ सावी अँड फॅमिलीमध्ये आपले स्वागत करत आहे. आम्ही आता जात आहोत ध्वजारोहण करण्यासाठी. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गावामध्ये त्यांच्या नावाची कमान आहे आणि नेहमी तिथे ध्वजारोहण केले जाते. गावचे सरपंच यांनी माझ्या आजोबांबद्दल थोडी सर्वांना माहिती दिली आणि माझ्या आजोबांचेच मित्र यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. ध्वजारोहणासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेमधील मुलंही उपस्थित होती. अशा रीतीने ध्वजारोहण संपन्न झाला. आमचं टोण्या कुत्रा आले. टोण्या कुत्रा लहान मुलांना दोघांमध्ये भांडणं होत असली तर ते सोडवायला जातोय. नुकताच तो बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलाय. त्याला फक्त लहान मुलांशी मस्ती करायला खूप आवडते.
आणि भांडणं झाली तर तो त्यांच्यामध्ये भांडणं सोडवतो. काय झालं रुसला वाटतं? टोण्या अगो बाई कसं करायला लागले? अरे बापरे. गावाकडे आमचं घर शेतात असल्यामुळे तिकडे खूप थंडी आहे. घराच्या पाठीमागे ऊस आणि आजूबाजूलाही ऊस असल्यामुळे तिथे खूप गारवा असतो. त्यामुळे रोज रात्री इथे शेकोटी करतात. लांब होतो आणि थंडी आहे ना. सावी थंडी वाजते. सावी सावी तुझं काय चाललंय? इकडे कशी चाललंय बघ. शेकाली तिकडे नाही टाकायची त्याच्यामध्ये.